झाली आहे सामन्याला सुरुवात. या स्पर्धेचा अंतिम सामना सामनाधिकारी दिलीप मालिक सर, भालचंद्र पाटील सर, विश्वनाथ पाटील सर, धनंजय म्हात्रे सर, सर्व सामनाधिकारी आपल्याला पाहायला मिळतील. तसेच प्रदीप बोकल सर, काय घडेल काय बिघडेल या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली कोण होईल. चढाईसाठी निघालाय उरण संघाचा नवयुवक, चढाई करतोय दोरीच्या प्रांगणात. अंतिम विजेतेपद कुणाच्या नावावर, मात्र सुरुवात झाली आहे. वनवा पेठ घेतोय, होईल का तुळशीचा सामना. तुफानातील दुबे आणि तुफानातील दुबे, आता मात्र दिव्यांना पेड घ्यावा लागेल, कारण तुफान सुटलंय, थंडी सुटलंय, दिवा कधीही विजू शकतोय, परंतु आपल्याला पेवत राहायचं आहे. आपल्या गावाच्या नावासाठी स्वतःला मात्र झुंज द्यावी लागेल. जिकरीची झुंज ही अस्तित्वाची लढाई मैदानात, कारण जिल्ह्याचा प्रथम क्रमांक मिळवणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. छत्री पोटातून सांगू शकतो आम्ही या स्पर्धेचा अंतिम विजेतेपद मिळवलंय. थकलेल्या विचारांना स्मृती देणारे अजरामर विचारवंत विश्ववंदनीय श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मानाचा मुद्रा करून हा अंतिम सामना आपण पाहतोय. याच दिवशी याच डोला आपल्याला पाहायला मिळेल. तर आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं चढली होती प्रीत, लाख संकटे झेलून घेई इथली पहाडी छाती, शूर आणि सरदार आम्हाला काय कुणाची भीती. निखिल चढाई साडी निघालाय रायगड जिल्ह्याचं कुमारगडाचं प्रतिनिधित्व, परंतु आज आपल्या संघासाठी कडवी झुंज देईल का हा खेळाडू. रोखला गेलाय वारू तलाव, पंतांची मिसळ झाली आहे. कोपरा रक्षक गणेश लागूरन, जबरदस्त क्षेत्ररक्षण निखिल शिरके, सॉरी निखिल म्हात्रे याला थांबवलं गेलं. आणि आता मात्र चढाईची दुरा, मान सन्मान आणि रायगड जिल्ह्याचा बलाढ्य खेळाडूंच्या यादीतील एक नाव, एक हाते सामना फिरकावण्याची ताकद असलेला आहे हा ज्वालामुखी, आता मात्र भडकलाय. आणि या ज्वालामुखीला शांत करण्यात यश आलंय धोनी संघाला. ही तर सुरुवात आहे, एंड काय होईल, गोल बिगिन इज नॉट डन. सुरुवात जर चांगली असेल तर शेवट सुद्धा गोल मध्ये विसरू नका. गुणसंख्या 2-1 असा हा खेळ पाहायला मिळेल मैदानात. महाभयंकर वेग धारण करावा लागेल आता मात्र खेळाडूंना. तर कुणाला सुटली हाव आणि कोण खाणार आता मैदानात भाव, हे पाहणं रंजकच ठरेल. जबरदस्त टोपच करण्याचा प्रयत्न गौरव ठाकूर याचा, बांधलो तो हार आणि ठाणलो तो जीत. भल भलांच्या कालचा थरका फोडतोय, त्याला चांगला राजा नरकाली फोडतो. आणि हनुमान गोरी संघाने चुकी केली नाही आहे, जेरबद्ध झालाय, कट्टीबद्ध झालाय, शिंप्या पडले गौरव ठाकूरच्या पायात आणि पुतळ्यात पडतो गणेशला गुरण. ठेवून एक चार वाजून 22 मिनिट झालेली आहेत, भरपूर कमी वाजलेली आहेत. काय म्हणावं, जिकडे जाऊ तिकडे स्पर्धा सकाळी होत आहेत. आयोजक सुद्धा आम्हाला सांगतात आमच्याकडे या 12 वाजता संपतील, आमचे कधी 12 वाजून जातात आम्हाला सुद्धा समजत नाही. परंतु कबड्डी म्हटलं तर खरोखर रक्ता रक्ता जाता मात्र कबड्डी म्हणले. खेळाडूंचं सुद्धा कौतुक आज रात्रभर चिंतले, उद्या पुन्हा सकाळी हजर राहतील असे खेळाडू आहेत. फायनलचा विजेता कोण, तालुका चित्तूर तालुका. ओ हो खोलवर चढाई आता मात्र तिकडे काय झालंय, संयम सुटला आणि मात्र 2 गुण निश्चितच मिळतील असं मला वाटतंय. 2 गुण I'm
चूक मात्र ऑल आउट का खतरा मंडराता हुआ ग्राउंड नंबर एक पर काली क्षणों पर फासा पलट लाए, परंतु अजून वेळ बाकी है। ही तर सुरुवात आहे, 5-2, 2-5, 3 गुणांची नाममात्र आघाडी, सॉरी 6-1 अशी गुणसंख्या, 5 गुणांची आघाडी। कोण होईल या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू? अंतिम सामना पाहताय, आता मात्र याला म्हणतात खेळी, काय म्हणावं या खेळीला, सुपर डकल आणि संजोनी मिळते, जीवनदान मिळते त्याच ज्वालामुखीला, जो ज्वालामुखीचा उद्रेक आपण पाहत आहात मैदानात, आणि या ज्वालामुखीला पुन्हा एकदा शांत केलाय। फायनलचा पेहरा आपल्याला पाहायला मिळतोय, गणेश क्लब उरण संघाचा घरचा साज अर्थातच भारत पाटील ह्याला थांबवलं गेलंय। एकीकडे कबड्ड्यांचा नाद, दुसऱ्याकडे बैलगाडा शर्यतींचा नाद आपल्याला पाहायला मिळतोय। काय म्हणावं या खेळाडूंना, भल्या भल्यांचा काढतोय घोर, अड्ड्यावर धावतोय जाबा मथुर, एका मथुर सारखा वेग ज्याच्या पायात आहे असा हनुमान बोरी संघाचा निखिल मात्रे चढायला करतोय, मात्र कसा भीर 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 कसा धावतोय बतासुर, असा वेग ज्याच्या पायात असा एक जबरदस्त खेळाडू भारत पाटील, याला मात्र आता खेळ करावा लागेल। मात्र मथुर 1-0-1 यशस्वी झालाय, एक जबरदस्त वेग हा पेण तालुक्याचा, हा खेळाडू आहे रायगडच्या उद्याच्या भविष्याचा, हा वादळ आहे हनुमान बोरे संघाचा। गावात दिवाळी कुणाच्या साजरी होणार, आनंदाचा पाऊस कुणाच्या गावात पडणार, नाही रोखू शकणार या वादळाला, कारण निखिल मात्र हे वादळ आता मैदानात सज्ज झालं, संघर्षाची अनुभूती पाहायला मिळेल। एक संसावत एक रांगडा खेळाडू, गुणसंख्या 8-4, अजून वेळ बाकी, अजून खेळ बाकी आहे। एक तोप एक वनवा आता मात्र पेट घेतोय, अरे पेटतील मशाली दिसतील मशाली, सूर्य कधी उजणार नाही, कोणी कितीही करा प्रयत्न कबड्डीवाला मोडेल पण वाकणार नाही। धगधगत्या मशाली घेऊन आता रेडरला डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये धावावं लागेल, एक लाडके व्यक्तिमत्व, एक धडाकेबाज व्यक्तिमत्व, एक अफलातून व्यक्तिमत्व, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, समाज कार्याने झपडलेले व्यक्तिमत्व आणि मित्रांच्या गळ्यातील ताईत अर्थात वैभवजी ठाकूर यांच्या माध्यमातून साकारली ही जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा। या स्पर्धेचा अंतिम सामना आपण पाहत आहात, गणेश क्लब उरण बकरवीरा विरुद्ध झुंज देतोय हनुमान बोरी। साऊंड माइंडीन साऊंड बॉडी, निरोगी शरीरात सुदृढ मन वास्तव करत असत, परंतु मैदानावर यशस्वी कोण होईल? एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे, परंतु अनुभव कुणाच्या पाठीशी आहे हे पाहणं रंजक ठरेल। सर्विस टू मॅन इज सर्विस टू गॉड, मानव सेवा हीच ईश्वर सेवा मनात धरून ही सेवा आता मात्र पार पाडली आहे, अर्थातच वैभव समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमान ही स्पर्धा खेलीमिलीच्या वातावरणात पार पडतोय, आणि या स्पर्धेचा हा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। तर हिमालय एवढी चुकी कोण कोण करणार, चूक भूल द्यावी हवी, एका हाताने टाली वाजत नाही, परंतु विजयाचा शिलेदार या मैदानावर कोण होईल, पब्लिक टीम कोण होईल, जीवनदान द्यावं लागेल गणेशला उरण संघाच्या त्याच भारत पाटीलला ज्यांनी रसिकांची मनं जिंकलेली आहेत। क्रीडानगरी सज्ज झालेली आहे, भरपूर रसिक वर्ग शेवटचा सामना पाहण्यासाठी सज्ज झालेली आहे, ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह आहे, आता अथक प्रयत्न करावे लागतील मात्र गौरव ठाकूर याला। पलटवार होईल का मैदानात, खूप मोठे योगदान असणार हे स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी, अर्थात वैभवजी ठाकूर आणि आपले सर्व आपल्या
चार आठ आठ चार सामना अधिकारी भालचंद्र पांडे सर, प्रदीप बोकर सर, दिलीप माली सर आणि खरोखर स्कोरबोर्डच्या माध्यमातून पाहू शकतात आपण धनंजय म्हात्रे सर, विश्वनाथ पाटील सर आणि रजत ठाकूर, तसेच विलास म्हात्रे सर. तर बघूया यशाकडे वाटचाल करत असताना काय घडेल या मैदानावर. खरोखर धन्यवाद द्यावं लागेल रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सर्व सामना अधिकारी, डोळ्यात तेल टाकून आपण स्पर्धा यशाकडे घेऊन जात आहे. आता मात्र वेग लागले, कोण होईल या स्पर्धेचा अंतिम विजेता. कब्जा करेल दुसऱ्या पर्वात, दर्जेदार चढाई. एकच प्रयत्न एकच ध्यास, कोण होणार या स्पर्धेचा भाग्य विधाता. मैदानाकडे जाऊया, कोण विजय संपादन करतोय. कबड्डी स्पर्धांचं आयोजन करणं म्हणजे सोपं काम नव्हे, एक पॉझिटिव्ह ऍटिट्यूड सकारात्मक दृष्टिकोन घेऊन सगळं जर महिनाभर या स्पर्धेची पकडी करावी लागते, स्ट्रॅटेजी लावावी लागतात, कोणते संघ या स्पर्धेत बोलवायचे आणि स्पर्धा यशस्वी कशी करून दाखवायची, भरपूर मोठं योगदान असतं मित्रांनो. आणि कबड्डी रसिक दर्जे रसिक वर्ग या उरण तालुक्यातील आपण पाहिले, अजूनपर्यंत या स्पर्धेला उपस्थित राहून या स्पर्धेत सहभागाने वाढवलं. गौरव ठाकूर एक तगडा खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मॅच ऑन झालेली आहे, समीकरण बदलेल का. पाच आठ तीन गुणांची नाम मात्र अखारी घेऊन चढाई करतोय. काय कारनामा करेल काय, आपल्या जोरावर विजय संपादन करू शकेल का गणेश लघुरण. निखिल शिर्के आज एक्सिलेटर वर पाय देऊनच आहे मित्रांनो, काय वेग त्याने संपादन केलाय आजच्या या स्पर्धेमध्ये. हलकासा आकार दिला जाणार सॉरी निखिल म्हात्रे, एक लाजवाब खेळाडू. निखिल शिर्के सुद्धा एक नाव या वर्षीच्या मोसमात वारंवार घेतलं जात, अर्थातच चौंडेश्वरी कौशल्य संघाचा खेळाडू हा सुद्धा त्याच पद्धतीचा खेळी करू. दोघांचं पदल आलिप्य पाहिलं तर जबरदस्त आहे, फुटवर जबरदस्त आहे. निराग शांतता मैदानात, गौरव पाटील सर, गौरव ठाकूर पूर्ण दारोमदार. माघार घेणारा संघ नव्हे, निखिल मात्रीला जर थांबवलं सुपर टॅकल जर झाली तर दोन गुण मिळू शकतायत. मात्र या जबाब चढाई पाच गोल हनुमान गोळी, जबरदस्त स्वागत आहे तुमचं. चकीला मापी नाही आहे. आठ सात सहा पाच चार
शेवटची पाच मिनिट बाकी, पाच गाला दहा गुणांच्या गाडी खेली गेलीचा व्यापार नाही. स्पर्धा यशाकडे वाटचाल करते आहे. प्रयत्न छान. 6-16 अशी आघाडी तिच्या बाजूला मैदानात पाहायला मिळते. जबरदस्त खेळ गोरे संघाकडून पाहायला मिळतो. आम्ही वाढायचं बघायला बहुतात मारा घुणाघात ते हल्ले आम्ही तुझे टेम्पून आम्ही ना वाढू 100 वाढायचं. खेळलंच का ना आता पाहायला मिळते मैदानात 5, 4, 3. ताबडतोब पक्ष समारंभाला सुरुवात होईल. रायगड जिल्हा काँग्रेस यशस्वी चढाई होत असताना मात्र गोरे संघाकडून पुन्हा एकदा सेपरेशन झालं. खेळाडूच मार लागलेला प्रथम खेळ व्यवस्थित खेळ केला. मित्र रायगड जिल्हा काँग्रेस सेवा दल वैभव सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने हे 7 वेळी जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा खेळीमेलीच्या वातावरणात पार पडत आहे. जिल्ह्यातील 32 जागा संघ या स्पर्धेत सहभागी झाले आणि या स्पर्धेचा
अंतिम सामना आपण पाहत आहोत. अर्थातच गणेश किंवा गुरण गुरु दर्शनच देतोय हनुमान गोरे. हा सामना चुरशीचा होईल. एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळेल. अशा तऱ्हेने या सामन्याची सांगता विजय संघाचं अभिनंदन, पराजय संघाचं कौतुक. तर या स्पर्धेचा भाग्य विधाता बाहुबली ठरलाय श्री हनुमान गोरी संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. द्वितीय क्रमांक